नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत डी ब्लॉक एलिमेंट्स या टॉपिकबद्दल। मित्रांनो, या अगोदर आपण डी ब्लॉक एलिमेंट्स किंवा फर्स्ट ट्रांजिशन सीरीज एलिमेंट्स जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या। आज आपल्याला या डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजेच फर्स्ट ट्रांजिशन सीरीज एलिमेंट जे आहे त्यांच्या दोन प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायच्या आहे। आणि खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहे, कारण या प्रॉपर्टीजवरती खूप काही ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहे ट्रान्झिशन मेटलच्या त्या डिपेंड करतात, म्हणून ह्या प्रॉपर्टीजसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। पहिली जी प्रॉपर्टी आहे आयनिक रेडियाय ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सीरीज। फर्स्ट ट्रान्झिशन सीरीजमध्ये आयनिक रेडियाय जी आहे ती कशा पद्धतीने चेंज होते, म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट आयनिक रेडियाय इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल किंवा कॉन्स्टंट राहील, हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे। त्यानंतर दुसरी जी प्रॉपर्टी आहे जी आहे आयोनायझेशन पोटेन्शियल। फर्स्ट ट्रान्झिशन सीरीजमध्ये आयोनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यू कशा पद्धतीने चेंज होतात फ्रॉम लेफ्ट टू राईट, ते आपल्याला ह्या युनिटमध्ये शिकायचं आहे। तर पहिले आपण स्टार्ट करू आयनिक रेडियाय ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सीरीज एलिमेंट्स। मित्रांनो, आयनिक रेडियाय जी आहे फर्स्ट ट्रान्झिशन सीरीज एलिमेंटची बघण्याआधी आपल्याला एक पिरियॉडिक ट्रेंड माहिती आहे की आयनिक रेडियामध्ये जर आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये ह्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे पिरियॉडिक प्रॉपर्टीज नावाच्या युनिटमध्ये, आपल्याला माहिती आहे की आयनिक रेडियाय जे आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, सपोज आपला हा या ठिकाणी पिरियॉडिक टेबल आहे आणि ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे की आयनिक रेडियाय जी आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण विचार जर केला, म्हणजे पिरियडमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट जर आपण विचार केला तर आयनिक रेडियाय जी आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय होते, डिक्रीज होते। आयनिक रेडियायची व्हॅल्यू डिक्रीज होते, डिक्रीज ऑफ आयनिक रेडियाय। म्हणजे हा जो एलिमेंट असेल जो फर्स्ट ग्रुपमध्ये आहे, या ठिकाणी आपण बघितलं की आयनिक रेडियायची जी व्हॅल्यू आहे ती काय होते फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीज होते। म्हणजेच फर्स्ट ग्रुपमधला किंवा सेकंड ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहे त्यांची साईज थर्ड ग्रुपवाल्यांपेक्षा काय असणार, जास्त असणार। म्हणजे थर्ड ग्रुपवाला जो एलिमेंट आहे फोर्थ ग्रुपवाला फिफ्थ ग्रुपवाला यांची साईज काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार। म्हणजे आपल्याला माहिती आहे की पिरियॉडिक टेबलचा जो ट्रेंड आहे तो असा आहे की फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीजेस ऑर आयनिक रेडियाय ऑल्सो डिक्रीजेस। म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आता आयनिक रेडियाय आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटच्या बघत आहे आणि फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधले जे एलिमेंट आहे, पहिला जो एलिमेंट आहे तो स्कँडियम आहे आणि शेवटचा एलिमेंट आहे झिंक। म्हणजेच फ्रॉम स्कँडियम टू झिंक आयनिक रेडियायची जी व्हॅल्यू आहे ती काय व्हायला पाहिजे मित्रांनो, डिक्रीज व्हायला पाहिजे। म्हणजे स्कँडियमची साईज जास्त पाहिजे आणि झिंकची साईज कमी पाहिजे, कारण पिरियॉडिक टेबलचा ट्रेंड तसा आहे की जसं जसं आपण फ्रॉम लेफ्ट टू राईट जाऊ तसं तसं आयनिक रेडियायची व्हॅल्यू ही डिक्रीज होत जाते। तर आपल्याला हा ट्रेंड या ठिकाणी बघायचा आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजच्या बाबतीत। पण मित्रांनो, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये जो ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो तो ट्रेंड रेग्युलर राहत नाही। म्हणजे या ठिकाणी काय होतं की काही एलिमेंटची साईज जी आहे ती डिक्रीज होते, काही एलिमेंटची इन्क्रीज होते, काही एलिमेंटची जी साईज आहे ती कॉन्स्टंट राहते। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हेरिएबल ट्रेंड जो आहे तो बघायला मिळतो, बाकीच्या ठिकाणी पिरियॉडिक टेबलमध्ये तसं होत नाही। बाकीच्या ठिकाणी रेग्युलर ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट जसं जसं आपण येऊ तसं तसं ॲटमची साईज त्या ठिकाणी डिक्रीज होत जाते, आयनिक रेडियायची साईज डिक्रीज होत जाते। परंतु फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये तसा ट्रेंड आपल्याला बघायला मिळत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला जो ट्रेंड बघायला मिळतो तो व्हेरिएबल चेंजेस त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात, तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। तर जर आपण त्या ठिकाणी एक ग्राफ जर याचा शो करायचं म्हटलं तर या ठिकाणी आपण स्टार्टिंगला घेतला स्कँडियम, नाही स्कँडियमनंतर ॲटॉमिक साईज जी आहे ती डिक्रीज होणार जसा आपला ट्रेंड आहे। म्हणजे या ठिकाणी येईल टिटॅनियम, त्याच्यानंतर
वैनेडियम, नंतर येईल क्रोमियम, म्हणजे इथपर्यंत ॲटमची साईज किंवा आयनिक रेडियाय जी आहे ती डिक्रीज होत जाईल आणि तो रेग्युलर ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. जसं आपण सांगितलं की आयनिक रेडियायची व्हॅल्यू जी आहे ती डिक्रीज होते फ्रॉम लेफ्ट टू राईट, त्यानुसारच या ठिकाणी आपल्याला ट्रेंड बघायला मिळेल क्रोमियमपर्यंत. क्रोमियमच्या नंतर येतो मॅग्नीज. आता मॅग्नीजनंतर काय होईल की जो ट्रेंड आहे तो थोडासा चेंज होईल, म्हणजे मॅग्नीज नंतर येईल आयरन, एफई, नंतर कोबाल्ट आणि नंतर येतो निकेल. म्हणजे इथपर्यंत मॅग्नीज, फेरस, कोबाल्ट आणि निकेल हे जे चार एलिमेंट्स आहे ह्या चारही एलिमेंटची आयनिक रेडियाची साईज जी आहे ती जवळपास सेम येते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट कर्व या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजेच या ठिकाणी यांची जी आयनिक रेडियाची साईज आहे ही जवळपास सारखी आहे. आता ॲक्च्युअल ट्रेंडनुसार काय असायला पाहिजे होतं की साईज रेग्युलर डिक्रीज होणारी पाहिजे होती, परंतु या चार एलिमेंट्समध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की चार एलिमेंट्स मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट आणि निकेल ह्या चार याच्यामध्ये आयनिक रेडियाची साईज ही जवळपास सारखी असते. त्यानंतर साईज इन्क्रीज होईल, नंतर येतो निकेल, नंतर येईल कॉपर आणि कॉपरची साईज त्या ठिकाणी इन्क्रीज होईल आणि नंतर येतो झिंक, झिंकची साईज त्याच्यापेक्षा जास्त असेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इरेग्युलर ट्रेंड जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे पहिले साईज डिक्रीज झाली, नंतर साईज जी आहे ती कॉन्स्टंट राहिली निकेलपर्यंत, नंतर कॉपरची साईज इन्क्रीज झाली आयनिक रेडियाची आणि नंतर झिंकची साईज त्याच्यापेक्षा जास्त इन्क्रीज झाली. तर हा जो इरेग्युलर ट्रेंड आहे हा आपल्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये बघायला मिळतो. मग आपण काय सांगणार की फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्समध्ये काय होतं, फ्रॉम स्कँडियम टू क्रोमियम ॲटॉमिक रेडियाय और आयनिक रेडियाय डिक्रीजेस, देन फ्रॉम मॅग्नीज टू निकेल ॲटॉमिक रेडियाय और आयनिक रेडियाय इज अ कॉन्स्टंट, अँड देन फ्रॉम कॉपर टू झिंक ॲटॉमिक रेडियाय इज इन्क्रीजेस और आयनिक रेडियाय इन्क्रीजेस. मग हा ट्रेंड असा का होतो किंवा इरेग्युलर ट्रेंड आपल्याला या ठिकाणी का बघायला मिळतो, तर हे शिकण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की आयनिक रेडियाय ची व्हॅल्यू जी आहे ती कशावरती डिपेंड करते. तर मित्रांनो, आयनिक रेडियायची जी व्हॅल्यू आहे ती पहिले डिपेंड करते की न्यूक्लियर चार्ज किती आहे. न्यूक्लियर चार्जवरती आयनिक रेडियायची व्हॅल्यू डिपेंड असते. आणि न्यूक्लियर चार्ज काय हे मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा आपण त्या ठिकाणी रिपीट करू की व्हॉट इज न्यूक्लियर चार्ज. न्यूक्लियर चार्ज म्हणजे काय की सपोज हा ॲटम आहे, ह्या ॲटममध्ये न्यूक्लियस आहे ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह चार्ज दाखवला, आणि या ठिकाणी सपोज आपण असं कन्सिडर करू की ह्या दोन एनर्जी लेवल्स आहेत, फर्स्ट आणि सेकंड एनर्जी लेवल. आता या ठिकाणी जर आपण ही जी आउटर शेल आहे, जसं आता फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजच्या बाबतीत विचार केला आपण, तर इथे 3D राहील आणि या ठिकाणी असेल 4S, 4S एनर्जी लेवल असेल. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आहे आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे यांच्यामध्ये जे काही ॲट्रॅक्शन होईल, जेवढं जास्त ॲट्रॅक्शन असेल तेवढा न्यूक्लिअर चार्ज त्या ठिकाणी जास्त असेल. म्हणजे जशी जशी आपण फोर्थ एनर्जी लेवलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढवत जाऊ तसं तसं त्या ठिकाणी काय होते न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो इन्क्रीज होत जातो. मग असंच ट्रेंड आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल. जसं जसं काय होईल स्कँडियम टू क्रोमियम आपण येऊ तसं तसं काय होतं न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो इन्क्रीज होतो. न्यूक्लिअर चार्ज काय इन्क्रीज होतो आहे, कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. जसं आपण बघितलं की स्कँडियममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे 3D1 4S2 आहे, ठीक आहे. टिटॅनियममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे 3D2 4S2, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स जे आहे ते इन्क्रीज होत आहे. आणि जसं जसं इलेक्ट्रॉन्स वाढेल तसं तसं इलेक्ट्रॉन्सचं आणि न्यूक्लियसचं ॲट्रॅक्शन जे आहे ते इन्क्रीज होईल. दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज त्या ठिकाणी काय होतो आहे वाढतो आहे. आणि न्यूक्लिअर चार्ज जर वाढेल तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली काय होणार की हा जो आउटर शेलवाला जो शेल आहे तो थोडासा त्या ठिकाणी याची साईज जी आहे ती डिक्रीज होईल.
म्हणजे साईज डिक्रीज झाल्यामुळे काय होईल की ऑब्व्हियसली आयनिक रेडियाईची साईज सुद्धा त्या ठिकाणी काय होणार, डिक्रीज होणार. त्यानंतर अजून एक फॅक्टर आहे ज्याच्यावरती आयनिक रेडियाई जी आहे ती डिपेंड असते, ती म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट जर जास्त असेल तर, किंवा शिल्डिंग इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, शिल्डिंग इफेक्ट जर त्या ठिकाणी जास्त असेल तर त्या ठिकाणी ॲटमची साईज जी आहे ती इन्क्रीज होते. आता शिल्डिंग इफेक्ट काय आहे, व्हॉट इज शिल्डिंग इफेक्ट? शिल्डिंग इफेक्ट, शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय की मित्रांनो हे लक्ष द्या की या ठिकाणी डी ऑर्बिटल हा 4s अगोदर आहे आणि हा जो शेल आहे ह्या शेलमध्ये जर समजा इथं इलेक्ट्रॉनचं आपण प्रोटेक्शन दिलं, इथे जर जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर हे जास्त इलेक्ट्रॉन्स काय करणार की हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहे आउटर शेलमध्ये ह्या इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं जे अट्रॅक्शन आहे त्याला कुठंतरी बाधा आणतील, त्यांना अट्रॅक्ट होऊ देणार नाही, कारण या ठिकाणी यांची शिल्डिंग आहे. ह्या इलेक्ट्रॉन्सला हे इलेक्ट्रॉन्स काय करताय, शिल्ड करताय, प्रोटेक्ट करताय की तू ह्या न्यूक्लियससोबत त्या ठिकाणी अट्रॅक्शन करायचं नाही. म्हणजे न्यूक्लियस आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे यांच्यामध्ये कुठेतरी बाधा आणण्याचं काम हे डी इलेक्ट्रॉन्स करत असतात आणि ते इलेक्ट्रॉन्स जेवढे जास्त असतील तेवढं त्या ठिकाणी प्रोटेक्शन जास्त प्रमाणात राहील. आणि म्हणून काय होतं, जसं आपण विचार केला की एखाद्या ठिकाणी समजा युद्ध सुरू आहे आणि दोन अपोजिट पार्टीज आहे, तर एखादा राजा जर त्याच्याभोवती जर प्रोटेक्शन किंवा सैनिक जर जास्त असतील तर दुसरा जो आहे तो त्या राजावरती अटॅक करू शकत नाही, पण जर सैन्य जर कमी असेल त्याच्या आजूबाजूचं तर त्या ठिकाणी इझिली तो त्या राजावरती अटॅक करू शकतात. म्हणून तसंच या ठिकाणी आहे की या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स जे आहे जर जास्त असतील तर त्यांच्यामधलं शिल्डिंग इफेक्ट हे जास्त स्ट्रॉंग असेल आणि जास्त शिल्डिंग इफेक्ट जर स्ट्रॉंग असेल तर ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन होणार नाही आणि अट्रॅक्शन जर नाही झालं तर त्या ठिकाणी साईज ऑब्व्हियसली त्याची डिक्रीज होणार नाही, ती काय होणार, इन्क्रीज होणार. तर सेम आता मॅग्नीस, आयरन, कोबाल्ट आणि निकेल यांची साईज सेम काय आहे, आता यांची साईज डिक्रीज व्हायला पाहिजे होती अकॉर्डिंग टू ट्रेंड, पण या ठिकाणी साईज जी आहे ती कॉन्स्टंट झाली. कारण काय होतं की त्या ठिकाणी न्यूक्लिअर चार्ज आणि जे अट्रॅक्शन आहे इलेक्ट्रॉन्सचं किंवा रिपल्शन आहे इलेक्ट्रॉन्सचं हे दोन्ही एकमेकांना बॅलेन्स करण्याचं काम करतात. म्हणजे या ठिकाणी असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहे यांचं जे यांचं जे रिपल्शन होईल ह्या दोन इलेक्ट्रॉन्समधलं, ते रिपल्शन आणि न्यूक्लिअर चार्ज हे दोन्ही एकमेकांना काय करतात, बॅलेन्स करतात. आणि बॅलेन्स केल्यामुळं काय होतं की ह्या चार एलिमेंट्सची जी आयनिक रेडियाय आहे ती त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहते, सेम राहते. त्यानंतर येऊ आपण कॉपर आणि झिंकडं. आता कॉपर आणि झिंक जो आहे यांच्यामध्ये साईज इन्क्रीज झाली. निकेलचं जर आपण कंपॅरिझन केलं तर निकेलपेक्षा याची साईज, या दोघांची साईज कमी असायला पाहिजे होती, पण यांची साईज निकेलपेक्षा जास्त आहे. तर असं का झालं, कारण कॉपरमध्ये आपल्याला माहिती आहे की कॉपरचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे ते आहे 3d10 4s1 आणि झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे 3d10 4s2. म्हणजेच याचा अर्थ डी ऑर्बिटलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत, 10 इलेक्ट्रॉन्स, 10 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आहे, डी ऑर्बिटल कम्प्लिटली फुलफिल्ड आहे. आणि जर डी ऑर्बिटल कम्प्लिटली फुलफिल्ड असेल तर हा ह्या दोघांमधलं जे अट्रॅक्शन आहे ते होऊ देणार नाही, कारण त्या ठिकाणी शिल्डिंग जी आहे ती जास्त असेल आणि शिल्डिंग इफेक्ट हा न्यूक्लिअर चार्जला ओव्हरकम करतो. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट जो आहे तो न्यूक्लिअर चार्जपेक्षा जास्त स्ट्रॉंग बनला आहे. म्हणून या ठिकाणी काय होतं की कॉपर आणि झिंकमध्ये डी ऑर्बिटल हा कम्प्लिटली फुलफिल्ड असल्यामुळे त्या ठिकाणी शिल्डिंग इफेक्ट हा न्यूक्लिअर चार्जला ओव्हरकम केल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की यांची साईज डिक्रीज होण्याच्या ऐवजी काय होते, इन्क्रीज होते. कारण इथे ऑब्व्हियसली रिपल्शन पण असणार आहे ह्या दोन इलेक्ट्रॉनमध्ये आणि त्या रिपल्शनमुळे त्याची साईज जी आहे ती इन्क्रीज होते. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येईल की आयनिक रेडियाय जी आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये कशा पद्धतीने चेंज होते. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की क्रोमियमपर्यंत ॲटॉमिक किंवा आयनिक रेडियाय डिक्रीज होईल, मॅग्नीस टू निकेल त्या ठिकाणी जे चार एलिमेंट्स आहेत त्यांची ॲटॉमिक साईज जी आहे किंवा आयनिक रेडियाय जी आहे ती जवळपास सारखी असेल, म्हणजे कॉन्स्टंट असेल. आणि ती कॉन्स्टंट काय आहे, कारण त्या ठिकाणी न्यूक्लिअर चार्ज आणि रिपल्शन या ठिकाणी हे दोघं एकमेकांना काय करतात, बॅलेन्स करतात. आणि कॉपर आणि झिंकची
आयनिक रेडियाईची साइज जी आहे ती जास्त असते, कारण त्या ठिकाणी शिल्डिंग इफेक्ट हा न्यूक्लियर चार्जला ओव्हरकम करतो आणि म्हणजे शिल्डिंग इफेक्ट जास्त स्ट्रॉंग बनतो न्यूक्लियर चार्जपेक्षा. तर अशा पद्धतीने आपल्याला ते ट्रेन जो आहे तो फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सो दिस इज ऑल अबाउट दी आयनिक रेडियाई ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स. थँक्यू.